अपूर्व नेमळकरचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसासाठी तिच्यासाठी खास 24,000 ड्रेस आलाय आणि हा ड्रेस तिच्या मामांनी तिच्यासाठी आणला होता। दरम्यान हा ड्रेस घालून आज अपूर्व घरभर मिरवताना दिसते। सकाळपासूनच तिने हा ड्रेस घातलाय आणि खरं तर तिच्या जे काही फ्रेंड्स आहेत, आई वडिलांना, सगळ्यांनाच, नातेवाईकांना ती थँक यू सुद्धा बोलताना दिसते आणि वाट बघते ती म्हणजे बिग बॉस कधी तिच्यासाठी केक पाठवतील याचा। दरम्यान ती अशी जेव्हा मिरवत होती, तिचा गाऊन पूर्णपणे असा घालून फ्लॉन्ट करत होती, ती लिव्हिंग एरियामध्ये फिरत होती। त्यावेळेला लिव्हिंग एरियामध्ये सगळेच होते, राखी, किरण माने, प्रसाद, अक्षय, आरोह सगळेच तिथे होते, पण किरण मानेंचं लक्ष अपूर्वावरून काही हटत नव्हतं। अपूर्व हे देखील म्हणाले की तुम्हाला एक मुलगी देखील आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच ओळखू शकता की मुलींना त्यांचा बर्थडे असला की कसं वाटतं। दरम्यान यावरती राखीची एक वेगळीच कमेंट होती की किरण माने आता अपूर्वावर लट्टू झाले आहेत आणि आज काही अपूर्वाचा पिछा ते काही सोडणार नाहीयेत। आणि त्यानंतर राखी तिचा मेकअप करायला बेडरूम एरियामध्ये गेली स्वतःचा मेकअप करायला आणि तिथे ती अमृता धोंगडे सोबत गॉसिप करायला लागली की किरण माने कशा प्रकारे अपूर्वाच्या मागे लट्टू झाले आहेत आणि अपूर्वाच्या मागे मागे कसं करतायत, आता ते माझ्या मागे नाहीयेत, कारण आज अपूर्वा खूप छान दिसतेय। इवन लास्ट टॉप फाय जेव्हा चावडीवरती विषय निघाला तेव्हा त्यावेळी किरण माने आणि राखीचं नाव ऍड नव्हतं केलेलं, त्यामुळे राखी कुठेतरी नाराज आहे किरण मानेंवरती आणि या सगळ्याचा आता वेगळ्याच दृष्टिकोनातून ती अर्थ लावताना दिसते। दरम्यान अपूर्वा खूप सुंदर आणि खूप छान दिसते, तिला मराठी चस्का करून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। दरम्यान तुम्हाला काय वाटते, आता जे टॉप 4 उरले त्यांच्याबद्दल ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ मराठी चस्का।